असं आहे की तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर एक तर मी माझं काय निवेदन आहे ते पूर्णपणे करणार आहे. नंबर दोन, आजच्या कुठेही मी काय असं बोललो नाही की दहशत माजवावे लागेल आपल्याला, परंतु तुमच्यापैकी एकाने जे आहे असं क्लिपिंग दिलं की भुजबळ म्हणाले की दहशत माजवावी लागेल. दहशत माजवावी लागेल, छगन भुजबळ बोलले, कोण बोलले याच्यात माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना काय, मला माहिती आहे नाही, तुमच्या माझ्या समोर बसलेलं आहे कोणतरी त्यातल्या तिकडच्या माणसाने. तर हे असं वेडेपणा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे मी बोलतो आहे ते तुम्ही सांगा, तुमच्या प्रश्नाची मी उत्तर देईन, कदाचित नाही देणार काय, आणि तसं असेल तर मग मला बोलायला सांगा. म्हणजे अर्थाचा अनर्थ तुम्ही करण्याची तुम्ही करायचं नाही. तुम्हाला तुम्ही संध्याकाळी नंतर बोलताना काय बोलायचं तर बोला ना, तुमचं काय मत असेल तर, पण इथे मी जे काय बोलतो ते छापलं पाहिजे. आम्ही कुणी इथे अर्थाचा अनर्थ करत नाही, आणि तुम्ही जे म्हणताय त्यातला आलंय ना एकानी, ऐका ना सर, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, आमच्यापैकी एकानी ती बातमी दिलेली नाही, म्हणजे तुम्हाला कळलंय काय. आणि आता विनंती आपल्याला, ठीक आहे, माझं काय मत म्हणणं आहे की तुमच्या चॅनलला पण त्याने दिलं असेल तर त्याला सांगायला पाहिजे. नगरचे पत्रकार कुठलेही आजपर्यंत रेकॉर्ड आहे, ठीक आहे, मी तुझे भांडण करायला नाही आलो. चॅनल सगळा एक, संभाजीनगरचा असले काय, तुम्ही मुंबईचे असले काय, मी चॅनलला बोलतो, तुम्ही तुमचा माणूस बघून घ्यायचा काय काय झालं. तुम्ही निवेदन करा आधी, मग नंतर. असं आहे की मी आज साधारणपणे बीड आणि माजलगाव या ठिकाणी जी काही घरं, ऑफिस, हॉटेल्स याची जाळपोळ, नासधूस जी काही झाली त्याची पाहणी करण्यासाठी आज मी गेलो होतो. मला अगदी सुरुवातीला सांगायचं आहे की मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने किंवा माझी जी संस्था आहे महात्मा फुले समता परिषद त्याने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही एवढं निश्चित म्हणालो पहिल्यापासून की मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये, वेगळं आरक्षण जे आहे त्यांना तुम्ही द्या, सुप्रीम कोर्टामध्ये जे काही त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करा आणि वेगळं त्यांना आरक्षण द्या. कारण इथे 560-70 जाती ज्या आहेत ह्या OBC-च्या या एका ज्याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये VJNT आहेत, त्या VJNT-मध्ये असलेले सापवाले, गारुडी, गढववाले, अमुक जे लहान अतिशय लहान समाजाचे जे आहेत लोक त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर धनगर आहेत, वंजारी आहेत, कुणबी आहेत, ओरिजिनल माळी आहेत, तेली आहेत, सुतार, लोहार, कुंभार, काय विणकर असे अनेक लोक जे आहेत त्याच्यात, ह्या एवढ्या याच्यामध्ये हे जर झालं तर कुणाचाच फायदा होणार नाही, मराठा समाजालासुद्धा काही भेटणार नाही. आणि जे आहेत OBC की ज्यांना संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की यांना आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, परंतु आयोग नेमाने करा, आणि त्याप्रमाणे ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या तर ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि ही जी माझी भूमिका आहे किंवा आमची भूमिका आहे तीच भूमिका सन्माननीय शरद पवार साहेबांची आहे, तीच भूमिका शिवसेनेची आहे, उद्धव ठाकरेंची आहे, शिंदे साहेबांची आहे, फडणवीस साहेबांची आहे, अजितदादांची आहे, सर्व पक्षांची जी आहे. त्या दिवशी जी सर्वपक्षीय मिटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा OBC-च्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे याच्यावरच सगळ्यांनी जे आहे एकमत केलेलं आहे. परंतु मला कळलं नाही आज अचानक जे आहे हे जे काही आंदोलन सुरू झालं त्याच्यात प्रचंड नासधूस करण्यात आली, म्हणजे जर कोणी सापडले असते तर त्यांना जीवे मारण्यात आले असते. अर्थात सगळ्यात जास्त नासधूस झाली ती नगरसेवक असलेले किंवा सिनेट मेंबर असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि समता परिषदेचे कार्यकर्ते असलेले सुभाष राऊत यांचं सनराईज हॉटेल जे आहे त्यांचं जे नुकसान झालेलं आहे. तासभर जवळजवळ 400-500 लोकांचा जमाव त्या ठिकाणी होता. मला तुम्हाला एक सांगितलं पाहिजे की 11-11:30 काहीतरी दरम्यान मंत्रालयामध्ये मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना माझ्यासमोरच सुभाष राऊत बसले होते.
आणि मी टीव्हीवर पाहिलं की प्रकाशराव सोळंकी आमदार यांचं घर कोणीतरी पेटवलं आणि जाळलंय. ताबडतोब मी SP ना फोन करून सांगितलं होतं की ताबडतोब ह्या हॉटेलला जे आहे सनराईज हॉटेल जे सुभाष राऊत यांना तुम्ही संरक्षण द्या, कारण ते तिकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर अचानक तीन चार तासांनी पाहतोय तर ते हॉटेल जाळण्यात आलं. मी जे पाहिलं त्याच्यामध्ये ते पहारी उराडी सगळ्या प्रकारची साहित्य घेऊन आलेले होते. गार्डनमध्ये लहान लहान बल्ब असतील, काही म्हणजे काहीच ठेवलं नाही. ह्या ज्या ज्या टाईल्स आपण लावतो त्यासुद्धा जे पहारीने जे आहेत उकळण्यात आलेले आहेत. संपूर्ण जाळण्यात आलं, कम्प्लीट, काही शिल्लक ठेवलं नाही. राख रांगोळी ज्याला म्हणतात ते अक्षरशः राख रांगोळी जी आहे त्या हॉटेलची करण्यात आली. आणि एक तास हा कार्यक्रम सुरू होता, एक दोन पोलीस तिथे उभे होते, ते काहीही करू शकलेले नाहीत. का? त्याने काय केलं होतं? तुम्हाला विरोध तर केला नव्हता, फक्त आमचं जे आहे ते साबूत ठेवा एवढं आम्ही हात जोडून सांगत होतो. प्रकाश सोळंके यांचा सुद्धा तोच प्रकार आहे. त्यांच्या घरामध्ये ते लोक जे हत्यारं टाकून गेले, मोठे मोठे दगड त्यांच्या बिछाण्यावर याच्यावर असे पडलेले ते होते. आणि त्याच्यामध्ये कोयते, चॉपर, वेळे, मोठे मोठे ते पहारी, अहो सगळे साहित्य, पेट्रोल बॉम्ब्स, ते सगळीकडेच वापरण्यात आले ते पेट्रोल बॉम्ब्स सगळीकडे. त्याच्या सहित जे आहेत नासधूस करण्यात आले. संदीप क्षीरसागर यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिस, दोन तीन माळ्याचं पूर्ण बेचिराख, पूर्ण. जयदत्त क्षीरसागर यांच्या शिक्षण संस्थेचं जे ऑफिस एक दोन माळ्यांचं काय असेल पूर्णपणे बेचिराख. आणखीन अशा रीतीनं जे आहे ह्या सगळ्यांचं जे आहे, जयदत्त क्षीरसागरच्या घरी, संदीप क्षीरसागरच्या घरी तिथेसुद्धा हाच प्रकार. तिथे त्यांची जी लहान मुलं मुली यांना अक्षरशः उंच असलेल्या भिंतीवरून असं वरून पलीकडच्या लोक जे होते, काही मुस्लिम समाजाचे काही होते, काही इतर समाजाचे, त्यांनी त्या लहान लहान मुलांना ओढून घेतलेलं आहे. म्हणजे या आगीत जर ते सापडले असते तर वाचले नसते मुलं, कशासाठी आग लावण्यात आली. आणि सातत्याने हा कुठे आहे, सुभाष राऊत कुठे आहे तो आम्हाला पाहिजे, सुभाष राऊत कुठे. आणि हे एवढं प्लॅनिंग नव्हतं की माझगाव गावची टीम नासधूस करणारे वेगळी, इकडच्या टीम्स वेगळ्या. आणि प्रत्येक याला जे नंबर दिला होता, 15 नंबर, 1 नंबर झाला आता 15 नंबर, 15 नंबर झाला आता 22 नंबर, अशा रीतीने सांकेतिक नंबर जे आहेत त्याला देण्यात आलेले होते ह्या सगळ्या प्लॅनला नासधूस करण्यासाठी. असं नाही की अचानक जो आहे स्पॉन्टेनियस ज्याला आपण म्हणतो उद्रेक झाला असं नाही, तर ठरवून झाला. आणि त्याच्यामध्ये जर टोटॅलिटीमध्ये पाहिलं तर जवळजवळ 700-800 लोकांचा समावेश एकूण कमीत कमी हा माजलगाव आणि हा तुमच्या बीडमध्ये असलेल्या ज्या लोकांचा आहे. कारण तिकडे ती टीम 1.5 तास लागतो, ती टीम इकडे येणंच शक्य नाही, इकडे वेगळ्या टीमने काम केलेलं आहे. आता एवढंसुद्धा झाल्यानंतर जे आहे काय, आणि फक्त ते OBCचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांचं घर जाळायचं कोणीतरी, बरं जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर हे तर काहीच म्हणाले नव्हते. काय कशासाठी त्यांच्या घरी, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या शिक्षण संस्थेत तुम्ही जाळपोळ केली? तेली समाजाचे आहेत म्हणून, OBCचे आहेत म्हणून, कशासाठी? OBC राऊत कशासाठी? OBC आहे म्हणून, माळी समाजाचा आहे म्हणून. बरं प्रकाश सोळंकी काय म्हणाले होते की बाबा हे आरक्षणाने काही सगळे प्रश्न सुटत नसतात, हे त्यांचं महत्त्वाचं म्हणणं आहे. आणि खरं आहे, आरक्षण आज 75 वर्ष दलित समाजाला आहे, संघटनात्मक आपलं संविधानात्मक. SP झाले त्याच्यात, म्हणजे काय कलेक्टर झाले, कोण काय झाले, कोण काय झालं, परंतु आजसुद्धा झोपडपट्ट्यांमधून जे आहे दलित समाजच वावरतोय. गरिबी दूर झाली नाही, काही टक्के लोकांना जरूर त्याचा फायदा मिळतो. समाजात जो खालचा वर्ग आहे तो इतरांच्या बरोबर आणण्याचा हा कार्यक्रम आहे, हा गरिबी हटावाचा कार्यक्रम नाहीच मुळे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये 2-3% फायदा होतो. काय तुम्ही जे म्हणता की आता आरक्षण मिळालं का, 100% लोकांना नोकऱ्या लागणार, 100% लोकांना ॲडमिशन्स मिळणार, असं होत नाही. त्यांची घरं तुम्ही जाळली, मोठमोठे हत्यारं घेऊन.
आणि या सगळ्यांचं जे आहे कठोर चौकशी व्हायला पाहिजे. पोलीस हतबल का झाले हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एवढं सगळं पोलिसांना माहीत नव्हतं. पोलिसांनी हातामध्ये त्यांच्या असलेली शस्त्र असेल, अस्त्र असेल, अश्रुधूर असेल, लाठी असेल, काहीतरी प्रतिकार करायला पाहिजे. कुठेही प्रतिकार केला नाही याचं कारण जे आहे ते पहिल्या दिवशी ज्या वेळेला जरंगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि तिथे जो लाठी कॅनचार्ज किंवा लाठीमार पोलिसांनी केला ती बाजू जी आहे प्रकर्षानं पुढे आले जनतेच्या. परंतु आजच आपल्याचपैकी एका चॅनलच्या ज्या याने रिपोर्टरने दोषी म्हणून तिथले जे एस पी होते जे आता रजेवर आहेत त्यांची जे आहे त्यांचं भाष्य घेतलं. त्यांनी सांगितलं की माझे 70 पोलीस स्त्री पुरुष जे आहेत हे जखमी झाले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये महिला पोलिसांसहित सगळे जे ॲडमिट झाले त्यांचे फोटोसुद्धा आले. याचा अर्थ असा आहे की एवढे पोलीस जखमी झाल्यानंतर पोलीस असा लाठीचार्ज करत नाही. परंतु ही एक बाजू पोलिसांची फक्त थोड्या वेळ पुढे आले नंतर ते संपूर्ण जे आहे ती बाजू जी आहे मागे पडली आणि त्याच्यामुळे जे लोकांना वाटलं की बाबा पोलिसांनी फार ज्यादती केली. पण 70 पोलीस जखमी झाल्यानंतर पोलीस काय करू शकतात? महिला पोलिसांवर त्यांच्या हल्ला झालेला आहे, त्यांना लाठीचार्ज त्यांच्यावर दगडफेक झालेली आहे. हे जे आहे हे त्यावेळेला बोलायला पाहिजे होतं. आणि एवढं झाल्यानंतर त्या सरकारनं जे आमच्या त्यातल्या अनेक लोकांच्या बदल्या केल्या त्यांच्यावर कारवाई करायला चाल. आणि एवढंच नाही तर तिथे गुन्हे जे आहेत ते मागे घ्या म्हटल्यावर मागे घेतले. मला तुम्ही सांगा की अशा रीतीनं जर ट्रीटमेंट जर पोलिसांना मग मिळत असेल की गुन्हे मागे घ्या घेतले ज्या पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली हे जे आहे त्याच्यामुळे जे आहेत पोलिसांनी जे आहे ठरवलं असावं की ठीक आहे मग काय करायचं ते करा. कारण आम्ही याच्यामध्ये पडलो, आम्ही कोणा वाचवायला गेलो, आम्ही लाठी चालवलो तर आम्हाला घरी पाठवणार का तुम्ही? अँड इंटेलिजन्स टोटली फेल्युअर ऑफ द इंटेलिजन्स. हजार हजार माणसं ज्यावेळेला प्लॅनिंग करतात ह्या सगळ्या गावागावातून त्यावेळेला पोलिसांना कळत नाही आणि त्याच्यापुढे मग ताबडतोब जे आहेत आम्ही सगळे मग हदबल होतो आणि आमच्या पोलिसांच्याच पाठीमागे जे आहे पोलिसांनी सुद्धा जे काय लाठीमार केला त्याची चौकशी चालूच आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. परंतु अगोदर पोलीस काय गेल्याबरोबर का असे काय मारतील काय? असे महाराष्ट्राचे पोलीस काय एवढे असे निर्दयी नाहीत. त्यांच्यावर हल्ला झाला हे लक्षात घेतलं पाहिजे काय. आणि हे मी तुम्हाला सांगितलं आता त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या पोलिसांना हल्ला झाला की नाही, किती पोलीस जखमी झाले, किती लेडीज पोलीस जखमी झाल्या याची चौकशी कोण करणार? याची कडक चौकशी झाली पाहिजे. ती कुठल्याही मार्गाने करा आणि त्याच्यावर प्रेशर असता कामा नये काय. बरं आपण सगळे जातो आता ठीक आहे त्यांचं उपोषण सोडावं, त्यांची जी आहे वातावरण जरा शांत व्हावं म्हणून आमचे लोक जात आहेत, मंत्री जात आहेत, न्यायमूर्ती ते जात आहेत, तेही त्यांना हात जोडून सांगत आहेत. मला सांगा आता हे जे मंत्री बिंत्री आमचे तर हे ठीकच आहे काय, पण न्यायमूर्ती की ज्यांच्या हातातून जे आहे की ह्या OBC कोण याचा निकाल लागण्यासाठी जे आहेत त्यांची नेमणुका होत आहेत, आयोग नेमले जातात, ते असे जर तिकडे त्यांना सरसर करत जे तिकडे गेले काय OBC काय न्याय मिळणार आहे? हे अशा लोकांकडून काय न्याय मिळणार आम्हाला जे तिकडे जाऊन जे हात जोडतायत? आणि सुरुवातीला मला आम्हाला काय सांगितलं आणि जरंगेंनी पण काय सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये कुणबी असलेल्या लोकांना सर्टिफिकेट द्यायला पाहिजे कुणब्यांचं. मी सांगितलं ठीक आहे, मला विचारलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी बाबा हे असं असं आहे, मी म्हटलं माझं काही म्हणणं नाही. त्यांचं खरोखरच वंशावळ जर जे काय म्हणतात ते काय कुणबी तिथून जर निघाले त्यांचे प्रूफ तर काय हरकत नाही द्यायला काय. एक लक्षात ठेवा 250 जाती होतं आतापर्यंत, म्हणजे ज्या वेळेला पवार साहेबांनी आरक्षण दिलं OBC त्यावेळेला साधारणपणे 250 जाती होत्या OBC. त्याच्यानंतर जवळजवळ 450 आता जाती आहेत. आम्ही कुणालाही विरोध केला नाही की जा ठीक आहे
ते तुम्ही प्रूव्ह करा आणि या. आम्ही असं नाही म्हटलं की आम्ही एकाला घेणार नाही, कुणबी समाज पण फार मोठ्या प्रमाणावर आहेत मुळात आमच्याकडे या ओबीसीमध्ये. परंतु माझं म्हणणं असं आहे की नंतर जे काही सुरू झालं, त्यांनी सांगितलं की बाबा 5,500 आम्हाला प्रूफ सापडलेले आहेत लोकांचे, जरंगींनी आता थांबावं, जरंगी थांबायला सुरुवात नाही. त्यांनी सांगितलं मला आमच्या ह्या जी काही शिंदे कमिटीने तिकडे तेलंगणामध्ये निवडणुका सुरू आहेत, आम्हाला काही कागदपत्र मिळत नाहीत. 2 दिवसामध्ये कागदपत्र मिळाले, 11,500-12,000 तयार झाले आपोआप. कसं कसं झालं आणि ते 11,500 झाले आणि मांडताना आमच्यासमोर 13,500, दुसऱ्या दिवशी आणखी 2,000 आणि आता तर अख्ख्या महाराष्ट्रभर जे आहेत ऑफिसं उघडली की ह्या कोणाला पाहिजे कुणबी सर्टिफिकेट घेऊन द्या. एक लक्षात ठेवा, एकदा कुणबी सर्टिफिकेट त्यांना मिळालं की त्यांना शिक्षण असेल त्याच्यामध्ये आरक्षणाचे हक्क, त्यांना नोकरीत आरक्षणाचे हक्क, त्यांना राजकारणातसुद्धा राजकीयसुद्धा आरक्षणाचा हक्क मिळतो. हे जे आमचे धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील, बंधारी समाजाचे कार्यकर्ते असतील, तेली समाजाचे माळी सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा सगळा समाज जर म्हणजे एवढा मोठा समाज जर याच्यामध्ये असाच जर आला तर कुणालाच काही मिळणार नाही, सगळ्यांचं नुकसान होणार. म्हणून आम्ही आणि आम बाकी सर्व राजकीय पक्ष म्हणतात की नका त्या ओबीसीला जे आहे धक्का लावू नका. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या जालन्याच्या मैदानावरून समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेबांनी हे आरक्षणाची घोषणा केली आणि ते आरक्षण दिलं, तिथूनच जे आहे आज ह्या आरक्षण संपवण्याचं काम जे आहे राज्यामध्ये सुरू आहे. आणि असं नाही की मराठा समाजासाठी परत सांगताना तुम्ही सांगता की मी आम्ही 3 न्यायमूर्तींची जी आहे कमिटी नेमली. अरे तुम्ही सगळ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट देत आहेत, मग आता मग काय ती कमिटी काय करायची? मग आता एकदा तुम्ही सगळ्यांना देत आहे सगळं, मग आता कमिटी काय कशाला पाहिजे? बॅकडोअर एंट्री तुम्ही देत आहे, तुम्हाला फ्रंट डोअर एंट्री जी आहे समोर कायद्यानं सुप्रीम कोर्टामध्ये अडलेलं आहे, तिथून या ना तुम्ही. पण तुम्हाला बॅकडोअर एंट्री द्यायची आहे आणि त्याच्यामुळे हे कुणबी ही घ्या. नाही आम्ही वेगळं त्यांना देणार, काय देणार त्यांना वेगळं देणार? तुम्ही सगळ्यांनाच दुकानं आता सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या या कोणाला पाहिजे त्याने घ्या घ्या घ्या, हा काय प्रकार आहे? जर एखादा कुठल्याही समाजाचा ओबीसी असेल किंवा दलित असेल आदिवासी असेल, वडिलांचं आजोबाचं 50 वर्षापूर्वीचं 1950 असे सगळे पुरावे मागितले जातात, 8-8 महिने मिळत नाही, 10-10 महिने मिळत नाही, वर्ष मिळत नाही, आणि आता तुम्ही झटकून तुम्हाला सगळं मिळालं. प्रति वंशावळ म्हणजे तर एकाला मिळालं तर त्याचे जेवढे म्हणून नाते काय ते आपोआपच झाले, पण मग इतरांचे का नाही? आणि हे संपूर्ण जे कायद्याच्या विरुद्ध आहे. आणि महाराष्ट्र जो आहे हा सर्व समाजाचा आहे. यशवंतराव चव्हाणांनी त्याच वेळेला सांगितलेलं होतं की हा महाराष्ट्र हा मराठी हे राज्य आहे. त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकाराने मराठा राज्य की मराठी राज्य, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मराठीचं राज्य आहे. अरे म्हणजे सगळ्यांना घेऊन चाला ना तुम्ही, राज्यकर्त्यांना मला सुद्धा सांगायचं की तुम्ही जे आहे याचा विचार करा. काय लोकांना काही समजत नाही अशातला काही भाग नाही. एकीकडे जे आहेत पोलिसांना हातभार करायचं, दुसरीकडून जे आहेत कुणबी सर्टिफिकेट फटाफट सर्व मार्गाने द्यायचं, हे काही बरोबर आहे असं काही मला वाटत नाही आणि हे सगळं चुकीचं होत आहे. मी मगाशी सांगितलं की ओबीसी आरक्षण या त्यामुळे धोक्यात आलेलं आहे. 54% असलेले ओबीसी त्याच्यामध्ये 27% आरक्षण, मग त्याच्यामध्ये ह्या 27% आरक्षणामध्ये व्हीजेएनटी आहे, सापवाले गरुड काय ते गारुडे अमुक तमुक मर्यायवाले पाला ते गावोगावी फिरणारे सगळे गरीब लोक ते सुद्धा त्याच्यात आहे. धनगर आहेत, माळी आहेत, तेली आहेत, कुणबी आहेत, वंजारी आहेत, सगळे त्याच्यामध्ये. एवढा मोठा समाज जो आहे हा त्याचं आरक्षण संपवण्याचा घाट या सगळ्या काही दिवसामध्ये घातला जातो आहे आणि त्याला वेगवेगळ्या लोक स्तरावरचे लोक जबाबदार आहे, अगदी मंत्रालयापासून तर खालपर्यंत. काय षडयंत्र आहे की आमचं जे आरक्षण जे आहे सगळे 12 बलुतेदार वगैरे सगळे आलुतेदार बलुते सगळे त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे जे आहे ह्या सगळ्या लोकांना जे आहे मी सांगू इच्छितो की बाबा तुम्ही आवाज तर उठवा, सांगा तरी. पण आज एवढी दहशत निर्माण झालेली आहे की लोक घाबरले, बोलायला सुद्धा घाबरतात.
अहो तुम्ही आमदारांची घरं दारं जाळतात म्हटल्यानंतर कोण बोलणार आहे त्याच्यामध्ये? आणि म्हणून जे आहे आम्ही मी स्वतःच म्हटलं की बरं ठीक आहे, कदाचित जे अशा प्रकारचा निर्णय घेतात त्यांना मला सांगायचं तुम्हाला ओबीसींची मतं नको आहेत, मतांसाठी जर सगळं घडत असेल तर ओबीसीचं सुद्धा आरक्षणासाठी 50-60 वर्षाची लढाई झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ह्या ज्यामध्ये 54% जास्त समाज आहे ते नको आहे तुम्हाला ती मतं, आणि मला मला धमक्या दिल्या जातात मराठा समाजाने जे आहे भुजबळाला मतं देता कामा नये, भुजबळाला मतं देता कामा नये, ओबीसी समाज सुद्धा असा विचार करू शकेल हे विसरू नका। हे जर अशाच प्रकारचं जर चालू असेल वातावरण आणि ओबीसीला सगळ्या बाजूने छळायचं असेल किंवा ओबीसीच्या नेत्यांवर हल्ले करायचे असतील तर हा विचार वाढीला लागू शकतो, याचा विचार ह्या सर्व जे काही लोक असतील समजदार काय त्यांना सुद्धा जे आहे। आणि मग या ठिकाणी सांगू इच्छितो हे वातावरण तुम्ही असंच केलं आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं तर कुणी व्यक्ती असू देत नाही तर कुणी पक्ष असू देत निश्चितपणे मी त्यांना सावधानतेचा विचार इशारा देतो आहे की ओबीसी समाज जो आहे हे सगळं जे आहे गपचूप आहे, लहान आहेत, गरीब आहेत, म्हणून असं समजू नका की त्यांना काही समजत नाही। आणि माझी याची मागणी आहे आणि ती मागणी आता BJP ने सुद्धा केली, ती मागणी काँग्रेसने सुद्धा केली, ती मागणी पवारसाहेबांनी सुद्धा केली, ती मागणी अजितदादांनी सुद्धा केली, जातीगणना करा, करा जातीगणना। आणि जर OBC किती आहेत ते कळू द्या, कोण किती आहे ते कमी निघा, जातीगणना तिकडे बिहारमध्ये झाली तर 63% निघाले, 54% खाली जाणंच शक्य नाही, करा ना माझं जातीगणना। एक काही लोकांच्या डोक्यात भ्रम आहे की ओबीसी काय आहेत, ओबीसीमध्ये लहान लहान जाती आहेत, मी कुठच्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही, मी माळी समाजाचं सुद्धा प्रतिनिधित्व करत नाही, मी या लहान लहान वर्गाचं 375 जातीचं प्रतिनिधित्व करायला उभा आहे, त्याच्यामध्ये धनगर आहे, वंजारी आहे, तेली आहे, माळी आहे, कुणबी आहेत, लोहार सुतार सगळे आहेत, BJNT आहेत, त्या सगळ्यांचं जे मी नेतृत्व करतो, मी एका समाजाचं नेतृत्व करायला। आणि हे लक्षात ठेवा मी सुद्धा कधी आरक्षणातून शिकलो नाही, ना माझी मुलं ना आणखीन पुढे, पण आज ही समाज ते म्हणतात त्यांची लेकरं बाळं, अरे लेकरं बाळं सगळ्यांचीच आहेत ना, ही लेकरं बाळं जे आहेत हे करताना घरं जाताना त्या घरामध्ये लहान लहान लेकरं बाळं होती त्याची काळजी कोणी घ्यायची? त्यावेळेला कोणी विचार केला नाही? त्या माझ्याकडे ह्या फोटो आहे दाखवू शकतो तुम्हाला, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं सुद्धा जे आहे त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली, हा काय प्रकार आहे? हां हे बघा हा पडला इथं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय आणि हे असं करायचं, हे कोणी सांगितलं तुम्हाला? महाराजांनी जे आपल्याच माणसांना हल्ले करायला सांगितले, कुठे आहे हा अमुक माणूस, कुठे आहेत ते सोळंके, कुठे आहेत ते सुभाष राऊत? अरे बायका मुलांना विचारायचं हे काय आहे? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यांनी जे आहे जी वेळ जी आहे ओबीसी समाजाची त्या सगळ्या घटकांनी जे एकत्रितरित्या सरकार आणि सगळ्या मीडियासमोर जनतेसमोर आपला आक्रोश मांडला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आम्ही माणसं आहोत, आमचेही काही अधिकार आहेत आणि आम्ही जर बोललो तर आमच्या जीवावर उठणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती कोण आहेत त्याची जबाबदारी जी आहे ती शासनाची आहे ती शोधून काढणं। आणि मला पुढे आणखी सांगायचं आहे की ठीक आहे तुम्ही आता काही मोठ्या सभा झाल्या त्या सभांमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना तुम्ही पैसे दिलेत, आनंदाची गोष्ट द्या तुम्ही, माझं काही म्हणणं नाही, पण कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं अजून ते कर्जसुद्धा फेटलं, त्यांनासुद्धा ज्यांची घरं जळाली त्यांनासुद्धा शासनाने भरघोस मदत केली पाहिजे आणि त्यांनासुद्धा दिलासा देण्याचं काम हे या महाराष्ट्र शासनाचं आहे। मला असं वाटतं मी माझी भूमिका जी आहे स्पष्टपणे मांडलेली आहे। लाठीचार झाल्याचा जो मुद्दा सांगताय आधी दगडफेक झाली आणि नंतर लाठीचार झाला असं तुमच्या बोलण्यातून येतंय, असं असेल तर मग फडणवीसांनी माफी मागितली या सगळ्या विषयाची? असं आहे की अशा वेळा कित्येक वेळेला जे आहे वातावरण जास्ती जे आहे चिघळू नये वाढू नये म्हणून अनेक वेळा राज्यकर्ते पोलीस जे आहेत थोडंसं एक पाऊल मागे घेतात, काय ठीक आहे जाऊ द्या
पण हे किती त्यांनी एक हुकूम सोडायला, अय फडणवीस इकडे येतो तुझं संरक्षण मी करणार, अरे होम मिनिस्टर उपमुख्यमंत्री त्यांचं संरक्षण मी करणार। म्हणजे हा जो प्रकार जो आहे हा महाराष्ट्रात पहिलं पाहायला मिळतो आहे। पर मराठा समाज आम्ही नेहमीच म्हणतो की मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, त्यांना आरक्षण द्या, आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न कर त्यांच्यासाठी लढायला पण तयार आहोत। किंबहुना जेव्हा जेव्हा हा असे कायदे आले हात वरती करणारा मी छगन भुजबळ पाहिला होतो। विचारा सभागृहातील लोकांना, कधी मराठा मी ज्या मतदारसंघातून आलो ते तिथं सुद्धा कुठलाही मराठा समाज की माळी समाज तेली समाज दलित समाज आदिवासी असा भेदभाव मी कधी आयुष्यात कोणाबरोबर केला नाही। आधी दगडफेक झाली तर मग तुम्ही सरकारमध्ये आहात, तर त्याचे काही पुरावे किंवा कुठल्या समितीचा विचार ना काय हे 70 लोक? अहो मी सरकारमध्ये पोलिसांना विचार ना, होम मिनिस्टरला विचारा काय, आणि तुमच्याच पैकी जे आहे एकाने जे आहे त्या दोषींना विचारलं काय सकाळी काहीतरी बरीच त्याची ते मुलाखत अर्थात असायची आहे। बघा एस पी काय म्हणतोय, मी या संदर्भामध्ये सर्वपक्षीय सभा झाली ज्याच्यामध्ये पवार साहेब होते, सर्व पक्षाचे काँग्रेस सगळ्या पक्षाचे नेते होते, तिथं मी बोललो की हे पोलीस हतबल का झाले, त्या दिवशी काय झालं हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे। दुर्दैवाने जे आहे त्यावेळेला ताबडतोब जे आहे काय फडणवीस तेही न बोलले नाहीत किंवा बोलू दिलं नाही, पवारसाहेब पण स्वतः बोलले नाहीत, आणि एकदम तो ठराव जो आहे वाचून मीटिंग संपवण्यात आली। अरे खरंच काय ते येऊ द्या ना लोकांच्या समोर, तुम्ही पोलिसांना जर असं जर 12 वाजता सोडलं तर पोलीस आज तुमचं आमचं कसं काय संरक्षण करणार आहे? हा तर विचार करा, आज त्या हॉटेलवर आहे, उद्या ह्या हॉटेलवर, मग दुसऱ्या हॉटेलवर तुमच्या घरावर येतील। आज शेवटी जे आहे पोलिसच तुमच्या आमच्या सुरक्षितस्थानी उभे राहतात। बरं जे ज्यांनी दगड फेकले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, बरं आता ती कारवाई, बरं तुम्ही पुढे असे म्हणतात की सगळेचे सगळे गुन्हे माफ, अरे मग जरंगे असे म्हणाले होते की हे जाळपोळ करणारे आमची माणसं नाहीत, ते सरकारही असणार, सरकारनेच आपल्या लोकांची घरं जाळली, असं जर आहे तर तुम्ही त्यांचे गुन्हे मागे घ्या, माफ करा असं का सांगता? कारण तुमची ती माणसं नाहीत, आनंद आहे नाही तुमची ती माणसं आम्ही मान्य करतो, पण मग त्यांचे गुन्हे मागे घ्या, गुन्हे जर त्यांच्यावर केलेत तर भारी पडेल असे तुम्ही सांगता। इतर जातीतले लोक त्यात आहेत असं पण निष्पन्न झाले पोलीस तपासात, असं आहे की जो गुंड असतो त्याच्यावर हे 10 असतील तर 2-3 ते असतात, त्यांना काय बघायचं नसतं आतमध्ये कोण आहे, कशासाठी आपण करतो आहे, काय आपल्याला मागणी करायची आहे, काय आपल्याला कशासाठी आपण जातो, आतमध्ये मुलं बाळं आहेत का नाही, त्यांचं काय होणार, त्याला काय विचार करतात? याचा अर्थ जो आहे हा सर्रास जो आहे ओबीसी समाजाचे लोक होते असं नाही, जे कोणी होते त्याच्यामध्ये 2-4-10% असतील सुद्धा इतर, परंतु मी माझं असं म्हणणं आहे तो ते पण समजदार मराठा समाजाचे लोक नाही, मराठा जातीचे लोक असतील पण मराठा समजदार लोक नाही। हे आज लोकशाहीमध्ये आपण राहतो, मराठा समाज आज समजदार आहे, अनेक वर्ष तो राज्य करतो, वेगवेगळ्या मुख्यमंत्री अमुक तमुक त्यांना कळतं की काय करायला पाहिजे कसं वागायला पाहिजे। आता बोलला हा बोललो म्हणजे सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहेत ते बेकायदेशीर आहे, कसं वाटत काय वाटतं? मी सांगितलं ना चुकीचं आहे, सांगितलं ना हे चुकीचं आहे, याच्यामुळे सगळ्या ओबीसीचं आरक्षण संपून जाणार आहे। इतरांच्या बाबतीमध्ये तुम्ही एक एक वर्ष एक एक सर्टिफिकेटला लावता काय, तुमचं सर्टिफिक माझं असेल तर काय माझ्या मुलाला किंवा मुलाला का मुलीला कोणाला मिळत नाही काय? आदिवासीपासून दलितांपर्यंत सगळीकडे जे आहे अतिशय कडक रीतीने, आणि तुम्ही आता सांगितलं बस एकाला सर्टिफिकेट मिळालं त्यांची जेवढे म्हणून जे असतील नातेवाईक त्यांना ते झाले, म्हणजे सरसकट आरक्षण द्यायला कुणबी समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यायचं आणि आरक्षण द्यायचं याला आमचा विरोध आहे। एक जण बोला ना, कारण राज्य सरकारनेच ही घोषणा केली सरसकट देता येईल, एक दिवसात द्यायची विंडो त्यांनी ओपन केली, गुन्हे मागे घ्या अशी मागणी केल्याबरोबर यांनी त्याला होकारही दिला, सगळं त्यांच्याकडनं। शिंदे समिती कायदेशीर अधिकार आहे, त्यांच्या अहवालावर सरकार देत आहे ना, काय कायदेशीर अहवाल आहे?
जर हे सगळे जे अशा प्रकारचे न्यायाधीश आहेत ते त्या धरंगींच्या इथे जाऊन पाया पडतायत आणि त्याला सरसर म्हणतायत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? काय या असल्या लोकांकडून आमची काही अपेक्षा नाही आणि आमचं असं आहे की त्याच्यामधलं जे सत्यता जे आहे त्याच्यावर आमचा विश्वास नाही आणि सर्रास कुणबी आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे। भुजबळ साहेब, भुजबळ साहेब तुम्ही म्हणताय ते सरसर करत गेले पण अंमलबजावणी तर राज्य सरकार करणार आहे ना? ते चुकीचं आहे, ते म्हणतोय सरकारने अंमलबजावणी, तेही चुकीचं आहे। सरकार घाबरलं मराठ्यांना, ते त्यांना विचारा जे जे निर्णय काढतात निर्णय घेतात आणि सांगतात त्यांना विचारा। साहेब ओबीसी मध्ये ओरिजिनल मराठी आहे तुम्ही असं सांगितलंय, म्हणजे ओबीसी मध्ये ओरिजिनल मराठी आहेत, आता ओबीसीचा मुद्दा आला अच्छा आहे ना? याचं नाही नाही ओरिजिनल मराठी नाही बोललो मी, कुणबी आहे ओरिजिनल कुणबी, मग हे जे आहेत विदर्भामध्ये आहेत, कोकणामध्ये काही ठिकाणी, इतर सुद्धा काही ठिकाणी थोडे थोडे आपल्याला सापडतात ते आहेत ना। पण आता तुम्ही जे काय जे सुरू करतात की बस या, आणि त्यांनी जी मागणी केली अगोदर निजामशाहीमध्ये काय ते पहा, नंतर म्हणाले आता म्हणतात सर सकाळ, म्हणजे सर सकाळ जर मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही तर सर सकाळ कुणबी आरक्षण देऊन टाका, हे चाललं आहे की नाही तुमच्या आता सध्याच्या परिस्थितीत? शिवसेनेच्या मुद्द्यावर आता पुन्हा एकदा जनगणनेची मागणी करताय, तुमची मागणी आहे, भाजपची मागणी आहे, काँग्रेसची सुद्धा मागणी आहे, त्याच्यासाठी कसे आग्रही असणार आहात आणि त्यावेळेला जी तडप तुम्ही ओबीसीसाठी दाखवली होती तशी दाखवणार आहात? आता हे तुमच्या समोर एक मंत्री असताना मी एवढं बोलतो, हे कुणासाठी बोलतो आहे? हो जनगणना सुद्धा झाली पाहिजे, सगळ्यांची मागणी आहे जनगणना झाली पाहिजे, म्हणजे सतत जे आहेत ओबीसी किती ओबीसी किती म्हणून जे बोलतात ना त्यांना उत्तर मिळेल। या बॅकडोर एंट्रीला मुख्यमंत्र्यांना ती हवी आहे का? त्यांचेच प्रयत्न जास्त दिसतो। मी मगाशी काय सांगितलं, जे कोणी निर्णय घेत आहेत ते सगळे याला जबाबदार आहेत, ओबीसीचं जे आहे आरक्षण संपवण्यासाठी। स्पष्टपणे नाव घ्या नाही का? अहो ते काही लोक जे आहेत माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ लोकांचं नाव नाही घेत आहेत, तुम्हाला एवढं कळत नाही? त्याच्यात त्याच्यात तुम्हाला का अडल्यासारखं वाटतं? एवढं सगळं बोलल्यानंतर हे जे ज्यांना ते तुम्ही ऐकवणार दाखवणार त्यांना समजतं कोण आहे ते? आपण तीन न्यायमूर्ती पाठवण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला होता, त्याच्यावर आक्षेप घेतला, मला माहिती नाही कोणी घेतला तो, परंतु तो सुद्धा निर्णय जो आहे न्यायमूर्तींचं हे काम आहे, ज्या न्यायमूर्तींकडे आपण बघतो की ही कमिटी आहे तिथे हे न्यायमूर्ती आहेत हे सगळं तपासणार आहे हे असे न्यायमूर्ती, अरे तुम्ही तुमचं काम करा ना न्याय देण्याचं, तुमचं काम याच्यामध्ये आहे का? आणि ते सांगणार यांना हुकूम देणार आणि हे त्यांना सरसर म्हणणार न्यायमूर्ती, वा रे वा। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।